आता आपला काय सोडतो, इथं दहावी गणित भाग एक, त्याच्यामधलं प्रकरण सहावं सांख्यिकी, त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह सहामधलं प्रश्न क्रमांक दुसरा, तो काय दिला आहे, एका द्राक्षाच्या मोसमात बागायतदारांना मिळालेल्या उत्पन्नाची वर्गीकृत वारंवारता सारणी पुढे दिली आहे. ओके, ही सारणी, त्यावरून उत्पन्नाचं मध्य काढा. ओके, पण आपल्याला इथे पद्धत कुठली ती विचारली नाही. ओके, उत्पन्नाचा मध्य आपल्याला काढायचा आहे, तर आपण कुठल्या पद्धतीने काढूया, सरळ पद्धतीने काढूया. ओके, डायरेक्ट मेथडने काढूया. तर सरळ पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला किती कॉलम आखावे लागतील, 4, 1, 2, 3 आणि 4. ओके, पहिल्यामध्ये काय येणार, वर्ग, दुसऱ्यामध्ये वर्गमध्य, तिसऱ्यामध्ये वारंवारता, चौथ्यामध्ये वर्गमध्य गुणिले वारंवारता. ओके, पहिल्यामध्ये वर्ग, तर वर्ग आपल्याला कुठला कॉलम घ्यायचा आहे, उत्पन्नाचा. ओके, तर आपण इथे लिहूया उत्पन्न रुपये कितीमध्ये, 1000 मध्ये. ओके, आपल्याला किती दिलं ते वर्ग लिहूया, 20 ते 30, दुसरा 30 ते 40 दिला आहे, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि 70 ते 80. अशा प्रकारे आपण वर्गमध्य वर्ग लिहून घेतलेला आहे. आता वर्गमध्य म्हणजे 20 आणि 30चा मध्य किती आहे, 25, 30 आणि 40चा 35, 40 आणि 50चा 45, 50 आणि 60चा 55, 60 आणि 70, 65, 70 ते 80, 75. ओके, हे काय झाले वर्गमध्ये. आता वारंवारता म्हणजे आपल्याला हा कॉलम घ्यायचं बागायतदारांचा. ओके, तर पहिल्याला वारंवारता किती दिलं, 10, दुसऱ्याला 11, तिसऱ्याला 15, चौथ्याला 16, पाचव्याला 18 आणि सहाव्याला 14. आता आपण यांची बेरीज करूया, म्हणजे सम ऑफ एफ आय, बेरीजचं जेव्हा चिन्ह येतं तेव्हा सम ऑफ एफ आय बरोबर, म्हणजे बेरीज किती यांची सगळ्यांची, यांची बेरीज किती आहे, 84. तर आपण काय करायचं आहे, वर्गमध्ये गुणिले वारंवारता चौथा कॉलम, म्हणजे एक्स आय गुणिले एफ आय, 25 गुणिले 10 किती, 250, 35 गुणिले 11 किती, 385, 45 गुणिले 15 किती, 675, 55 गुणिले 16 किती, 880, 65 गुणिले 18 किती, 1170 आणि 75 गुणिले 14 किती, 1050. आता या सर्वांची बेरीज म्हणजे काय, सम ऑफ एक्स आय आणि एफ आय, म्हणजे हा कॉलम, ह्याची बेरीज म्हणजे सम ऑफ एक्स आय एफ आय किती होते बेरीज, 4410. तर आपल्याला माहिती पाहिजे की सरळ पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथडला सूत्र कुठलं आहे मध्याचं. ओके, मध्याला काय म्हणतात, सरळ पद्धतीमध्ये एक्स बार बरोबर सूत्र हे आहे, सम ऑफ एक्स आय एफ आय म्हणजे आपण काढलेलं हे भागिले सम ऑफ एफ आय म्हणजे हे. ओके, तर ह्यालाच काय म्हणतात, एन सुद्धा म्हणतात. ओके, एन सुद्धा म्हणतात, म्हणजे सम ऑफ एक्स आय एफ आय भागिले एन सुद्धा असू शकतं किंवा सम ऑफ एक्स आय एफ आय भागिले सम ऑफ एफ आय. ते किती, 4410 भागिले किती, 84. भागाकार किती येतो, 52.5. जिल्हे किती आलं, 52.5. पण काय आहे 52.5, ते उत्पन्न काय दिलं आहे, हजारामध्ये दिलं आहे, म्हणजे 52.5 हजारामध्ये. हे किती येणार, 52.5 गुणिले 1000 म्हणजे किती, 52,000 किती, 500 रुपये. ओके, जे उत्पन्न किती आलं, उत्पन्नाचा मध्य किती आला, 52,500 रुपये. ही कुठली झाली, सरळ सरळ मेथड म्हणजे डायरेक्ट मेथड. ओके, तुम्ही गृहित मध्य पद्धतसुद्धा वापरून हे गणित सॉल्व्ह करू शकता.